ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारचं ओबीसी समाजाला तसं आश्वासन आहे. सरकारनं आश्वासन पाळलं नाही तर आंदोलनाचा इशारा आता ओबीसी संघटनांनी देखील दिलेला आहे. सरकारशी जी चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेमध्ये सरकारने संपूर्ण ओबीसी समाजाला जो शब्द दिला, जे आश्वासन दिलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसीच्या आरक्षणामधनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंभ्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. आम्ही आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहो. आम्ही आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं बबनराव तायवाडे म्हणत आहेत. सरकारचं ओबीसी समाजाला आश्वासन होतं, सरकारनं आश्वासन पाळलं नाही तर आंदोलन केलं जाईल असा इशारा आता बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.